हॅलो वेलकम बॅक टू माय करेज गार्डनिंग ह्या स्प्रे बॉटलला मी असा पंप करून घेते आहे आणि मला आता स्प्रे करायचं आहे ह्याची कारणं अनेक आहेत तर आपण रेग्युलरली आपल्या बागेमध्ये आपल्या झाडांना स्प्रे करणं खूप गरजेचं आहे ह्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की रेग्युलरली आपण स्प्रे केल्यामुळे बागेमध्ये फुल झाडांवरती कुठलीही कीड येत नाही तर थ्रीप्स आणि स्पायडर माईट्स वगैरे मिलीबग इस्पेशली मिलीबगसुद्धा रेग्युलरली स्प्रे केल्यामुळे हे नाहीसे होतात हळूहळू पूर्णपणे नाहीसे होतात गेले एक महिना मला स्प्रे करायला वेळ नाही मिळाला काही कामात बिझी असल्यामुळे मी करू शकले नाही आणि नंतर मी जेव्हा पाहिलं तर फुलांच्या टिप्सवरती फुलझाडांच्या अगदी टोकांवरती कळ्यांवरती भरपूर असे थ्रीप्स तयार झालेले आहेत तर ह्याच्यामुळे हे हळूहळू रोपातील किंवा आपल्या कळ्यांमधील फुलांमधील रस शोषून घेतात आणि फुलांचा आकारसुद्धा लहान होत जातो आणि हळूहळू हे झाडांच्या खोडातीलसुद्धा रस शोषून घेतात आणि त्यामुळे झाड हळूहळू मरायला सुद्धा लागतं त्यामुळे आपण जेव्हा बागकाम करत असतो आपण जेव्हा गार्डनिंग करतो तर नुसतीच खतं घालून नुसतीच आपण त्यांना खतं देऊन उपयोगाचं नाही आहे तर स्प्रे करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे तुम्हाला मी इथून क्लोजमध्ये दाखवते हे कसं दिसतं ते तर रोपांच्या अगदी टिप्सवरती जिथे कोवळी पान आलेली असतात ती त्यांना खूप आवडतात आणि ती खातात ती आणि अशा प्रकारे ही जी कीड आहे तर ती अशी कोळ्या टिप्सवरती तुम्हाला दिसेल इस्पेशली जास्वंदीवरती गुलाबावरती आणि इतर रोपांवरतीसुद्धा म्हणजे शेवंती वगैरे अशा सगळ्या रोपांवरती ही हळूहळू पसरायला लागते आपली बाग ही कुंड्यांमधून जर असेल तर जवळजवळ कुंड्या ठेवलेल्या असतील तर सगळीकडे हे पसरू शकतं तर ह्याला आपण आटकाव करण्यासाठी रेग्युलरली स्प्रे करणं खूप गरजेचं आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे हळूहळू ऊन खूप वाढत आहे तर सुद्धा रोज संध्याकाळी शक्य झाल्यास इथे बघा तुम्हाला ह्या टोकावरती छान कळ्या वगैरे आलेल्या आहेत पण ह्या थ्रीप्सचा अटॅक झालेला असल्यामुळे ही कळी तर उमलेल हे फूल तयार होईल पण कीड त्याच्यावर तशीच राहील आणि हे आपल्याला तोडून आ, देवाला वाहणंसुद्धा चांगलं वाटणार नाही आणि हळूहळू काही काही कळ्या पुढच्या येणाऱ्या कळ्या आहेत त्या अशा म्हणजे निर्जीव अशा होऊन जातील आणि त्या त्यात जीव असा राहणार नाही आहे आणि अशी सशक्त कळी असणार नाही आहे त्यामुळे रेग्युलरली आपण असा फवारा मारला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला अगदी साधा फवारा म्हणजे साध्या पाण्याचा फवारा मारायचा आहे फवारा हा खूप स्प्रे फोर्सनी मारायचा आहे तर मी आत्ता जसा तो स्प्रे बॉटलमध्ये चांगलं त्याला पंपिंग करून घेतलं त्याच्यामुळे फोर्सनी पाणी मारणं शक्य होणार आहे तर पाणी हे फोर्सनीच असलं पाहिजे अशी जर कीड असेल तर एका हाताने स्प्रे मारायचा आणि दुसऱ्या हाताने बोटाने आपण ती कीड जी आहे ती चोळून काढून टाकायची आहे ह्या पाण्यामध्ये आपण थोडंसं एक ते दोन थेंब लिक्विड शॅम्पू किंवा लिक्विड कुठलाही सोप जर घातला तर त्याने ते पूर्ण निघून जाईल कीड खूप जास्त प्रमाणात असेल तर आपण नीम ऑइल आणि सोप यांचं मिश्रण पाण्यामध्ये घालून तोच स्प्रे करायचा आहे पण रेग्युलरली साध्या पाण्याचा जर आपण स्प्रे करत राहिलो रेग्युलरली म्हणजे आठ दिवसातून एकदा तर कीड येणार नाही आहे हे आपण अगदी नियमितपणे केलं पाहिजे जर समजा कीड पडलेली असेल तर आधी साध्या पाण्याने स्प्रे करून घ्यायचा आहे सगळ्या झाडांना स्प्रे करून घ्यायचा आहे एका हाताने स्प्रे करायचा आहे आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने आपण ती कीड जी आहे ती चोळून काढून टाकायची म्हणजे पूर्णपणे त्याची आंघोळ होते दुसरा स्प्रे जो आहे दुसरा फवार फवारा आहे तो नीम ऑइल आणि नी, दोन ते तीन थेंब शॅम्पूने करायचा आहे कीड जास्त प्रमाणात असेल तर रोजच्या रोज फवारा केलाच पाहिजे कीड जर खूप कमी असेल तर तीन ते चार दिवसांनी एकदा आपण फवारा केला पाहिजे आणि फवारे करणे किंवा स्प्रे करणं हा एक रेग्युलर रुटीन ठेवायचं आहे आपण जसं आपण खतं देतो रेग्युलरली पाणी देतो तर एवढं पुरेसं नाही आहे ह्या फुलझाडांवरती रोग पडू नये म्हणून आपण रेग्युलरली ह्यांना फवारे करायचेच आहेत ह्या सगळ्या झाडांना आंघोळ किंवा हे फवारे खूप आवडतात गुलाबाला तर अगदी रोजच्या रोज आंघोळ घातली तरी चालते त्यांना खूप आवडतं आणि आत्ता सध्या टेम्परेचर हे पस्तीस डिग्रीच्या वर गेलेलं आहे आणि आता आपली जर रोपं पूर्णपणे उन्हात असतील तर त्यासाठी आपण ह्याला संध्याकाळच्या वेळेस आंघोळ घालणं आंघोळ देणं खूप गरजेचं आहे तर जरूर तुम्ही अशी आंघोळ घाला फक्त दुपारी उन्हामध्ये रोपांना आंघोळ पण घालायची नाही आहे आणि कुंड्यांमधून पाणीही द्यायचं नाही आहे रु आपल्या कुंड्या जर भर उन्हात असतील तर कुंड्यांमध्ये दुपारी कधीही पाणी द्यायचं नाही कुंड्यांना हे एक तर अगदी सकाळी अर्ली मॉर्निंग पाणी द्यायचं आहे किंवा मग संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर पाणी द्यायचं आहे आणि फवारासुद्धा असाच करायचा आहे फवार्यामध्ये आपण नीम ऑइलचा फवारासुद्धा करतो फंजी साइड एक ते दीड लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा फंजी मिक्स करून चांगलं हलवून आणि तो स्प्रे करायचा आहे आणि तिसऱ्या प्रकारचा स्प्रे आपण बायो एनझायमचा करू शकतो प्रत्येक स्प्रेमध्ये आपल्याला पंचवीस दिवसाचा फरक असला पाहिजे म्हणजे पंचवीस दिवसाच्या अंतराने हे वेगवेगळे स्प्रे करू शकतो पण कीड जर असेल तर आपण नीम ऑइलचा स्प्रे अल्टरनेट डे करायचाच आहे कीड जर खूप असेल तर ती निघून जाण्यासाठी नक्की करून बघा आणि माझ्याकडे पूर्वीसुद्धा मिलीबर्ग्स वगैरेवरती सुद्धा मी केलेला आहे आणि ते पूर्णपणे माझा गेले तर मिलीबर्ग आहे स्पायडर माइट्स किंवा मा, थ्रिप्स यासारख्या किडींवरती रेग्युलरली आपण फवारे केले तर तो पूर्णपणे जाऊ शकतो पण फुलझाडांवरती जास्वंदीवरती ही कीड येण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपण ही प्रिकॉशन घेतलीच पाहिजे तर रेग्युलरली स्प स्प्रे केल्याने कीड येणार नाही ना स्प्रे नक्की करा आणि ह्याच्यासाठी कुठलीही महागडी वगैरे आपल्याला औषधं आणायची गरज नाही आहे पण शेतीच्या दुकानामध्ये जिथे शेतीची खतं वगैरे मिळतात तर अशा ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे वेग औषधं पण मिळू शकतात थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन